नमस्कार मित्रांनो माय मराठी चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे माननीय अजित पवार यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी एकवीस मार्च काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे विधानसभेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली धान उत्पादकांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावेळी त्यांनी सहाशे कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली विधानसभेत विरोधी पक्षाने धान उत्पादकांचा प्रश्न उपस्थित केला यावेळी सुधीर मुनगुटीवार यांनी बोनस द्यावा अशी मागणी केली कारण छोट्या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे सर्वच मागणी करत आहेत यावेळी अजित पवार यांनी धान उत्पादकांना बोनस आम्ही देणार नाही कारण ती मदत शेतकऱ्यांना पोहोचत नाही दलाल त्यात पैसे घेतात एकर मागे काही मदत द्यायचा प्रयत्न आम्ही करू असे सांगत सहाशे कोटी रुपये पॅकेज देऊ पण बोनस नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले दरम्यान राज्यात मोबाईलवरून ई पीक पाहणी नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली गेली आहे आता एकतीस मार्चपर्यंत पीक पाहणी नोंदविता येणार आहे मात्र त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही कारण बहुतेक भागात पिकांची कापणी सुरू झाली नोंदणीत अडचण असल्यास तलाट्याशी संपर्क साधण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे